नमस्कार, VND न्यूज नेटवर्क लाखांदूर मध्ये आपले स्वागत आहे। VND न्यूज नेटवर्क घेऊन येत आहे लाखांदूर तालुक्यातील विविध घडामोडींचा आढावा। तरी बघायला विसरू नका, रोज रात्री ठीक 8 वाजता VND न्यूज। अखेर चिचोली शेतशिवारात विद्युत खांब उभे, VND चा दणका। मागील काही दिवसांपूर्वी चुलबंद नदीला आलेल्या पुराचे पाणी चिचोली येथील शेतशिवारात शिरल्याने कृषी वीज पंपांना वीज पुरवठा करणाऱ्या विजेच्या तारा लांबल्याने संबंधित तारांना बांबूचा टेकू लावल्याचे वृत्त VND ने प्रसिद्ध केले होते। सदर वृत्ताची दखल घेत वीज कंपनीने तात्काळ लोंबणाऱ्या तारांचे विद्युत खांबावर भार देण्यात आले आहे। गत काही दिवसांपूर्वी पुरामुळे चिचोली शेतशिवारातील विद्युत खांब कोसळून वीज प्रवाहित विद्युत तारा जमिनीकडे लोंबल्याचे दिसून येताच शेतकऱ्यांनी संभाव्य धोका टाळण्यासाठी लोंबलेल्या तारांना बांबूचा टेकू दिल्याचे आढळून आले होते। या गंभीर प्रकरणी VND न्यूज नेटवर्कने वीज प्रवाहित तारांना बांबूचा टेकू असे वृत्त प्रसिद्ध करताच संबंधित शेतशिवारात तातडीने बांबूऐवजी विद्युत उभे करण्यात आले आहे। सदर कार्यवाहीमुळे या भागातील कृषी वीज पंप धारक शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण दिसून येत आहे। स्वच्छ सुंदर शौचालय अभियानात कन्नाळगाव देशात दुसरा। व्हर्च्युअल कार्यक्रमाद्वारे होणार गौरव, 2 ऑक्टोबर रोजी घेतला जाणार कार्यक्रम। केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल व स्वच्छता विभागांतर्गत आयोजित स्वच्छ सुंदर शौचालय अभियानात भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर पंचायत समिती अंतर्गत ग्राम पंचायत कन्नाळगावने देशात दुसरा क्रमांक पटकाविला आहे। त्यानुसार येत्या 2 ऑक्टोबर रोजी स्वच्छ भारत दिनानिमित्त आयोजित व्हर्च्युअल कार्यक्रमाद्वारे संबंधित ग्रामपंचायत प्रतिनिधींचा गौरव करण्यात येणार आहे। केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल व स्वच्छता विभागांतर्गत 1 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर 2019 या कालावधीत सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम, सौंदर्यीकरण व देखभाल व्यवस्था या बाबींना प्रोत्साहित करण्यासाठी स्वच्छ सुंदर सामुदायिक शौचालय अभियानाची अंमलबजावणी करण्यात आली होती। या अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या स्वच्छ सुंदर शौचालय अभियान आणि सामुदायिक शौचालय अभियानाच्या पुरस्काराची घोषणा केंद्र सरकारच्या वतीने नुकतीच करण्यात आली आहे। या स्पर्धेत भंडारा जिल्ह्यातून काही ग्रामपंचायतीचे नामांकन करण्यात आले होते। त्यापैकी देशपातळीवर भंडारा जिल्ह्यातील पंचायत समिती लाखांदूर अंतर्गत ग्रामपंचायत कन्नाळगावने दुसरा क्रमांक पटकाविला आहे। भंडारा जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस यांच्या मार्गदर्शनात देशात दुसरा क्रमांक पटकविणाऱ्या कन्नाळगाव ग्रामपंचायतचा येत्या 2 ऑक्टोबर रोजी स्वच्छ भारत दिनानिमित्त जिल्हास्तरावर NICच्या सभागृहात ग्रामपंचायत व जिल्ह्याचे प्रतिनिधी यांना व्हर्च्युअल कार्यक्रमाद्वारे पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे। दरम्यान स्वच्छ सुंदर सामुदायिक शौचालय अभियानात भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत कन्नाळगाव देशपातळीवर दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरल्याने स्वच्छतेच्या क्षेत्रात भंडारा जिल्ह्याची मान उंचावली आहे। या यशाबद्दल संबंधित ग्रामपंचायतचे ग्रामसेवक मैन उच्च सुमन रामटेके यासह अन्य ग्रामपंचायत पदाधिकारी व गावकऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे। पूरग्रस्त आता कोरोनाग्रस्त कुटुंबाची अशीही वाताहत। तालुक्यात पंधरवड्यापूर्वी चुलबंद व वैनगंगा नदीला आलेल्या पुराने शेतकऱ्यांच्या हातात आलेले पीक नष्ट झाले, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे। मंत्री व अधिकारी आले, जनतेला तात्काळ मदतीचे बोलून गेले। या प्रतीक्षेत ग्रामस्थ असतानाच गावात कोरोनाचा हाहाकार सुरू झाल्याने ग्रामस्थांची झोपच उडाली। ग्रामस्थ कोरोनाच्या भीतीने रात्र जागून काढत असल्याचे चित्र आहे। गावातील युवक व स्थानिक प्रशासनाने या गंभीर समस्येची दखल घेत कोरोना संक्रमण टाळण्याकरिता उपाययोजना करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे। ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस लाखांदूर तालुक्यातील सोनी गावात भीषण पूरस्थिती निर्माण झाली होती। त्यामध्ये अनेक कुटुंबांचे घर उद्ध्वस्त झाले तर शेतकऱ्यांचे शेतातील पीक पाण्याखाली आल्याने खराब झाले, त्यामुळे सोनीवासियांना मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागला। पूरपीडितांना दिलासा देण्यासाठी राज्याचे पुनर्वसन मंत्री आले। त्यांनी घराची स्थिती पाहून तात्काळ आठवडाभरात घरांच्या नुकसानीचा मोबदला द्यायचे निर्देश अधिकाऱ्यांना दिलेत। आता ते निर्देश अधिकाऱ्यांना आदेश होते की आश्वासन होते हे अद्यापही न मिळालेल्या मदतीच्या प्रतीक्षेत निराश्रित जनतेला कळले नाही। हे समजण्याआधीच गावात कोरोनाचे एकाच वेळी 29 रुग्ण आढळले, त्यात काही पूरग्रस्त कुटुंबातील सदस्यांचा समावेश आहे। पूरपरिस्थितीत नंतर स्वतः कुटुंबाचा विस्कटलेला गाडा रुळावर आणत असताना कोरोनाचे संकट आल्याने त्या कुटुंबियांच्या परिस्थितीची कल्पना आपसूचकच संवेदनशील मनाला
जाणवते। मात्र एवढी भीषण परिस्थिती असताना शासन स्तरावर मात्र असंवेदनशीलतेचे दर्शन होत असल्याचे चित्र दिसून येत आहे। ही बाब निश्चितच दुर्दैवी आहे। नवरात्र उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे शासन निर्देश। कोरोना विषाणू पार्श्वभूमीवर यावर्षी नवरात्र उत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्याचे शासन निर्देश देण्यात आले आहेत। सदर निर्देश राज्य शासनाच्या गृह विभागांतर्गत गत 29 सप्टेंबर रोजी एका परिपत्रकान्वये निर्गमित करण्यात आले आहेत। दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणारा नवरात्र उत्सव यावर्षी कोरोना महामारीच्या संकटात साजरा करताना शासनाने विविध अटी व नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक केले आहे। या नियमानुसार सार्वजनिक नवरात्र उत्सवांतर्गत कमाल 4 फूट उंच तर खासगी 2 फूट उंचीच्या देवीची स्थापना करावयाची आहे। सदर स्थापना केल्यानंतर देखील कोरोना प्रतिबंधक सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे। सार्वजनिक उत्सवांतर्गत गरबा दांडिया आदी कार्यक्रमाऐवजी आरोग्यविषयक उपक्रम घेण्याचे सुचविण्यात आले आहेत। या उपक्रमांतर्गत रक्तदान शिबिर डेंग्यू मलेरिया यासारख्या अन्य आजार प्रतिबंधक व स्वच्छता विषयक उपाययोजनांचे मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्याचे सुचविण्यात आले आहे। दरम्यान या परिस्थितीत तालुक्यातील चपराड पहाडी येथे दरवर्षी नवरात्र उत्सवात होणारी गर्दी देखील कमी झाल्याचे दिसून येणार असल्याचे बोलले जात आहे। एकंदरीत शासन स्तरावर या महामारीच्या प्रतिबंधासाठी सर्वच उपाययोजना केल्या जात असताना नागरिकांचा मिळणारा स्वयंस्फूर्त प्रतिसाद देखील महत्त्वाचे ठरत असल्याचे बोलले जात असून सदर उत्सव सर्वत्र साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। उद्या लाखांदूर येथे काँग्रेसचे धरणे आंदोलन। केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी कृषी विधेयकाच्या निषेधार्थ उद्या लाखांदूर येथे काँग्रेसचे धरणे आंदोलन आहे। सदरचे धरणे आंदोलन उद्या दिनांक 2 ऑक्टोबर रोजी लाखांदूर येथील गांधी चौक येथे सकाळी 11 वाजता करण्यात येणार आहे। या आंदोलनाला तालुक्यातील काँग्रेस युवक काँग्रेस महिला काँग्रेस अनुसूचित जाती सेल अल्पसंख्याक सेल यासह जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य सहकारी संस्था पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन तालुकाध्यक्ष भूमेश्वर महावाडे यांनी केले आहे। साकोली लाखांदूर राज्य महामार्ग बांधकामाची चौकशी करा। तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्यमंत्र्यांना निवेदन। गत काही महिन्यांपासून जलद गतीने सुरू असलेले साकोली लाखांदूर या राज्य महामार्गाचे बांधकाम नियमबाह्य व निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करून संबंधित बांधकामाची चौकशी करा या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे। सदर निवेदन 1 ऑक्टोबर रोजी लाखांदूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने येथील तहसीलदारांमार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे। प्राप्त निवेदनानुसार गत काही महिन्यांपासून साकोली लाखांदूर या भंडारा जिल्हा सीमावर्ती भागापर्यंत राज्य महामार्गाचे बांधकाम सुरू आहे। या बांधकामांतर्गत महामार्गाचे सिमेंटीकरण देखील केले जात आहे। मात्र सदरचे सिमेंटीकरण नियमबाह्यरित्या व अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले जात असल्याचा आरोप करून बांधकाम पूर्ण सिमेंट रस्त्यावर भेगा पडल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे। जलद गतीने सुरू असलेल्या या महामार्गाचे अंदाजपत्रकानुसार खोदकाम देखील झाले नसल्याचा टपका ठेवून या संबंध बांधकामाची तात्काळ चौकशी करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। दरम्यान लाखांदूर येथील परीक्षाविधीन तहसीलदार प्रदीप शेवाडे यांच्यामार्फत निवेदन देताना तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष बालू चुन्ने लाखांदूर राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष ॲडव्होकेट मोहन राऊत मिलिंद डोंगरे अमित फुलबांदे कैलाश रामटेके रजनीकांत खंडारे शुद्धोदन टेंभुर्णे खेमराज गहाणे व अनमोल रामटेके आदी उपस्थित होते। चुलबन नदीत बुडून बालकाचा मृत्यू चपराड येथील घटना। मालकी गाय धुण्यासाठी गावालगतच्या चुलबन नदीवर अन्य 2 मित्रांसह जाऊन नदी पात्रात उतरलेल्या दोघांपैकी एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली। सदर घटना लाखांदूर तालुक्यातील चपराड येथे 1 ऑक्टोबर रोजी दुपारी 3:30 वाजताच्या सुमारास घडली। राहुल रविकांत बगमारे वय 14 वर्षे असे मृत बालकाचे नाव आहे। प्राप्त माहितीनुसार घटनेच्या दिवशी मृत बालकासह प्रथमेश मेंढे व अनिकेत बगमारे अशी अन्य 2 बालके गाय धुण्यासाठी गावालगतच्या चुलबन नदीवर गेले होते। यावेळी घटनेतील मृत राहुल व प्रथमेश मेंढे हे दोघे जण नदीपात्रात गाय धुण्यासाठी उतरले। यावेळी अचानक गाय हातातून निसटल्याने दोघांनी गाय पकडण्यासाठी पाण्यातच धाव घेतली। मात्र दोघांनाही नदीतील खोल पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडत असल्याचे पाहून गावातीलच सोमेश्वर शहारे नामक इस्माने पाण्यात उडी घेऊन दोघांनाही वाचविण्याचा प्रयत्न केला।
मात्र यावेळी केवळ प्रथमेश मेंढे या बालकाला वाचविण्यात यश आले तर राहुल बगमारे हा खोल पाण्यात बुडाल्याने त्याचा मृत्यू झाला। या घटनेची माहिती येथील गावकऱ्यांना होताच संबंधितांनी मोठ्या संख्येने चुलबंद नदीवर जाऊन तेथील धीवर समाजातील काही नागरिकांच्या सहाय्याने मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला। या घटनेची नोंद लाखांदूर पोलिसांनी घेतली असून पुढील तपास पोलीस नाईक मातेरे व पप्पू कठाणे करीत आहेत। आजचे बातमीपत्र इथंच संपत आहे। आपल्याला नवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि उद्याला आमचे बातमीपत्र पाहायला विसरू नका।